माझ्या शिष्याचा इच्छापूर्तीचा क्षण आता जवळ आला. श्री खंडेरायांचं बानूकडे जाणं न्याय्य ठरण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सारी पहाट. देवा, सारी पाटाचा डाव मांडण्याची वेळ जवळ आली आहे. याचा अर्थ कैलासाहून जो सारीपाट मागवला आहे त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. पण प्रधानजी, हे सर्व घडणार कसे? सांगा मुनिवर. प्रभू, आपणच सांगितले तर. मुनिवर, तुम्ही सांगा. देवा, माझे ज्ञान असे सांगते की असे कोणतेही कारण नाही ज्या योगे आपण जेजुरी सोडून, खर तर म्हाळसा देवींना सोडून बानूकडे जाऊ शकाल. पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह फाय. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम नारायण नारायण. बानू, तुझी हाक श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली आहे. बन श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी ज्या कठीण परिस्थितीतून तुला जावे लागत आहे ते मला स्पष्ट जाणवत आहे. परंतु बानू, तू माझी शिष्य आहेस आणि म्हणूनच मी तुला आश्वस्त करण्यासाठी आलो आहे. बानू, तुझ्या कठीण परीक्षेचा काळ आता लवकरात लवकर संपणार आहे. म्हणजे मी नाही समजले महाराज. श्री खंडेराय स्वतः लवकरात लवकर या वस्तीवर तुला भेटायला येणार आहेत. या जाचातून तुला मुक्त करण्यासाठी येणार आहेत. मला ठाऊ होत महाराज, माझे देव मला असं कधीच एकलीलं सोडून जाणार नाही. होय बानू, एका अर्थाने तुझ्या कठीण परीक्षेचा काळ आता संपणार आहे. तेव्हा आता नव्या जोमाने नवीन आव्हानांना तोंड द्यायला सिद्ध हो. श्री खंडेरायांच्या स्वागतासाठी सज्ज हो. घ्या. श्री खंडेरायांनी राज्यसभेचं कामकाज सोडून असं जायला नको होत. त्यांच्या दृष्टीने ते कितीही योग्य असलं तरी त्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल. जर तुम्हाला खरं कारण कळलं तर आश्चर्य वाटेल. मग सांगा हवं तर. श्री खंडेराय आणि बाणाईची जेव्हा भेट झाली तेव्हा अजामेळच्या लक्षात आलं की बाणाई घरात नव्हती. आता त्यांनी बाणाईला घरात कोंडून ठेवलं आहे. मुलीवर जीव असणाऱ्या बापाचा आता संताप झाला आहे. बाणाईसाठी खऱ्या अर्थाने सर्व दरवाजे बंद झाले आहे. तिची आर्त प्रार्थना ऐकून श्री खंडेराय अस्वस्थ झाले आणि राज्यसभेतील कामकाज सोडून बाहेर पडले. आता पुन्हा या साऱ्याचा म्हाळसा देवी काय अर्थ लावतील हाही प्रश्नच आहे. म्हणूनच आम्ही श्री खंडेरायांचं इथून बाणाईकडे जाणं न्याय्य कसं होईल यावर मार्ग शोधून काढला आहे. मलाही ऐकायला आवडेल. सारीपाटाचा डाव मांडला जाईल.
आणि श्री खंडेराय त्यांच्या बाजूनी पण लावतील. याचा अर्थ जेजुरीत सारीपाटाचा खेळ रंगणार. तर भृगु ऋषी, तुम्ही असं म्हणाले होते की हे शिवतत्व आहे, ते हृदयाशी जपून ठेवावे. मला शिवतत्व अजून समजले नाही का? सगळं ब्रह्मांड साक्षी आहे की माझ्या हृदयात त्यांचाच निवास आहे आणि माझी काय इच्छा आहे केवळ एवढीच की यांचे प्रेम मला हवे आहे, ते केवळ माझेच राहावे. एवढी छोटीशी इच्छा सुद्धा मी ठेवू शकत नाही. कैवल्याचा, निरेश्चेचा परमोच्च क्षण मला आता नाही अनुभवायचा. मला माझा संसार प्रिय आहे. या देवी सर्व भूतेषु शांति रूपेण संस्थितः, यशं देहि माम देहि. श्री म्हाळसा देवी नमोस्तुते. नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मता. मुनिवर, तुम्ही माझी स्तुती करता आहात आणि शांततेची प्रतिष्ठापना मागता आहात. मी कोण हे देणारी देवी? आपण ठरवले तर सर्व काही शक्य आहे. तरी कोणतेही नाही, पण एक महत्वाचे कार्य आहे. जेजुरीत आलोच आहे म्हटलं आपणाला भेटून जावं. बरं झालं आलात, आसन ग्रहण करावे. धन्यवाद देवी. देवी, क्षमा असावी पण आपल्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. हो, आपल्यापासून कसं लपून राहणार ब्रह्मर्षी? देवी, आपण कोणतीही समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहात, पण आपली चिंता दूर करण्यासाठी मी आपणाला काही क्षुद्र सहाय्य करू का? नाही, त्याची काही आवश्यकता नाही. याचा अर्थ देवी आपला माझ्यावर विश्वास नाही? तसे नव्हे. यांना सांगावं का मनात काय काय आहे ते? देवी, आपण जेजुरी गडाची शोभा आहात. आपल्या चेहऱ्यावर अशी चिंता शोभत नाही. तुम्ही माझा विश्वास याआधी जिंकला आहे म्हणून सांगते. आता कार्य सोपे होईल. हे आदिशक्ती, मी जी मुत्सद्देगिरी करतो आहे त्यासाठी भविष्यात तुम्ही मला क्षमा करा. मुनिवर, आमच्या उभयतांच्या आयुष्यात तिसरं कोणीतरी आहे. कोण आहे ते कळत नाही. ती बानूच असावी. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आमचा संसार सुखाचा होणे नाही. ह्यांचं माझ्यावर प्रेम आहे, हे माझी काळजी घेतात. मला जे जे हवंय ते मला यांनी दिलंय. आयुष्यात मला कशाचीच कमी नाही. पण हीच चल आहे की हे पूर्णपणे माझे नाही. प्रत्येक वेळी असा क्षण येतो की सत्य मला समजणार आणि अचानक
ते चित्र चांगलं कसं दिसतं? नारायण 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 मुनिवर काय वार्ता आहे? एका खूप मोठ्या दिव्यातून पार पडलो आहे. ते कळलं, पण तुम्हाला सांगितलेलं काम पार पडलं का? देवा, आपण तर सर्व जाणताच. मुनिवर, आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. मला असे वाटते की सौ हळसा देवी सारीपाट खेळण्यास तयार होतील. मुनिवर, असं असेल तर तुम्ही अत्यंत महत्वाचं काम केलं. नारायण नारायण. मला समजत ठाव आहे. जागचं उठू नगस, ततच बस. तुम्हाला किती बी जायला सांगितलं तरी काय माझं आणणार नाही. अरे, दोन घास खाऊन घे. तू बी काय खाल्लं नाहीस. नग, मला काय बी नग. तू जरा गेला नाही वय अजून. अरे, असं टोचक्यात राग घालून घेऊ नगस. मला खाव नाही वय. दोन दिवस झालं आता चूल बी पेटली नाही. मला दिसत हवं हे. अरे, तुम्हाला जायला सांगितलं तरी माझी काळजी कमी होणार आहे का? हे बघ, म्हणजे जेवण नाही जाणार माझ्याच्या. आता चल, मला काय बी नग. हा, तू काय बी म्हणशील मी काय समजा ऐकून घेऊ आहे तुझं. अरे, तू माझ्यावर रागवरील पण मी काय तुझं ऐकणार नाही बघ. चलो, दोन घास खाऊन घे. चल. अरे उठ, किती मिनिट करायचं तुझ्या. चलो, अरे दोन घास खाऊन घे, मी सांगते ना तुला. बस बस. म्हणजे आधी बाजूला जेवण दे. दोन दिवस झालं तिने काय बी खाल्लं नाही बघ. आधी तिच जेवण होते मग म्या खात. अरे, पण नाही तू खाऊ. पुरण झालं किस्तक वरदोड खायला घालते. अरे, आजच्याला गोडदोड खायला नाही घालणार तर कवा घालणार बाबा. तुझं बानूच लगीन लावून देणार म्हणलाय आजा. अरे, सना परीस कमी आहे वय आजचा दिस. हा, काय लाड चाललीत पोराची. भरीव भरीव त्याला भरीव. उगवला सका. कुठं गेला वा तसा? तुला काय करायचंय? तू आपलं कौतुक करत पैस पोराच कर कौतुक. काय म्हणणार? नाही म्हणजे आम्हाला बी थोडं गोड गोड काहीतरी मिळू दे. असं काय घडलंय म्हणजे पोराला आपलं गोड गोड भरवतीस?
त्यातला आम्हाला भी दे की तुझं ध्यान नाही घराकडं ध्यान नाही पोराकडं तीस भर कुठतरी उंडारत असतो आता सांगतीस का नाही म्हणजे आम्हाला भी कळू दे काय झालंय ते पा माझं लगे ठरलं या तू कशाला मधी बघतोस मी तिला विचारतोय ना ती बोलल ना तो तेच सांगतो आहे ना रंग्याचं लगीन ठरलं हाय अत्यभी बानू संगत अनाजा वय मानला अरे त्यानं इसय काढला होता बानू बरोबर या रंग्याचं लगीन लावून देणार याला आजा स्वतः वय मानला वय वय आता त्याच कौतुक पुरं झालं तुम्हा दोघांनी भी एक गोष्ट सांगते ध्यानात ठेवा आता आपण पडती बाजू घ्यायची नाही आपण आपल्या मनासारखं हे लगीन लावून घ्यायला हवं अनरंग्या जो पतूर आपल्याला हवं तस हवत नाही तो पतूर तू बानूच्या वाड्यावर ध्यान ठेवायचं म्हसा नारद मुनी जाताना दिसले काही विशेष सगळं कुशल ना बरं झालं तू आलीस डोक्यात नुसता गोंधळ चाललाय इतकं काय झालं असं असेल तर मला सांग लतिका सारीपाटाचा खेळ हा माझ्या प्रश्नांची उत्तरं असू शकतो मला नाही कळलं माझ्या भरल्या संसाराला माझ्या प्रेमाला माझ्या सुखाला कुणाची दृष्ट लागली आहे कुणास ठाऊक पण मला सतत असं वाटत राहतं की हे पूर्णपणे माझे नाही ती बानू की कोण तिच्यासाठी ते सतत अस्वस्थ असतात कितीदा तरी मी विचार केला की काहीतरी उपाय करावा पण उपायच सुचत नव्हता आणि त्यावर नारद मुनींनी उपाय सुचवला हो सारीपाटाच्या खेळासाठी यांना तयार करायचं आणि असा पण लावायचा की हे माझेच राहतील मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी पण लावणार कल्पना चांगली आहे पण मी काही सांगितलं तर चालेल तुला राग नाही येणार तुम्ही सगळे माझ्या रागाविषयीच बोला मला कळत नाही का कशावर रागवायचं आणि कशावर नाही ते आता सांगणार आहेस का बानू ऐ बानू दोन घास खाऊन घे खा ग बानू असं किती दिवस उपाशी राहणार आहेस खा घे तुम्ही जेजुरी बाहेर कुठे चालला आहात का नाही मी तुझ्याच कडे येत होतो आणि मी तुम्हाला भेटायला इकडेच येत होते
म्हसा गडावर नारद मुनी आले होते ते तुला भेटले का? देवी आपण भव्य सारीपाटाचा डाव मांडा आणि त्यात त्यांना पराभूत करा. श्री खंडेरायांना तुम्ही तुमच्या वचनात बांधून ठेवू शकता. सारांश, त्यांच्या आयुष्यातून तुम्ही बानूला कायमचा दूर करू शकता. यांना सांगावं का नारद मुनींनी मला काय सांगितलं ते? का त्यांच्या मनात काय आहे हे आधी समजून घ्यावं. म्हसाला सारीपाटाच्या खेळाबद्दल थेट विचारावं की तिने विषय काढण्याची वाट पाहावी. देवा आपण काळजी करू नका, नारद मुनींनी त्यांचं कार्य केलं आहे. तुम्ही कधी आलात? जेव्हा तुम्ही कुठल्या तरी विचारात गढून गेला होता. कसला इतका विचार करत होता? काही नाही, गडावर बऱ्याच दिवसात सारीपाटाचा डाव रंगला नाही असे म्हसा म्हणत होती. देवा म्हसा देवी योग्य तेच म्हणाल्या. अहो खरोखरच सारीपाटाचा खेळ कित्येक दिवसात गडावर खेळला गेला नाहीये. माझ्या हट्टासाठी यांनी सारीपाट खेळावा असं नाही वाटत मला. जर यांची इच्छा असेल तरच यांनी सारीपाट खेळावा असं मी यांना म्हणाले. पण अजून हे काही म्हणाले नाही. पण देवा आपल्याही मनात बऱ्याच दिवसांपासून सारीपाटाचा खेळ खेळावा असं होतच नाही का? आपल्यालाही सारीपाट खेळावा असं वाटत आहे? मग आपण मला हे आधी का नाही सांगितले? मी तुझ्या मनात काय चाललं असेल याचा विचार करत होतो. आणि मी तुमच्या मनात काय असेल याचा विचार करत होते. म्हणजे आता जेजुरी गडावर पुन्हा सारीपाटाचा डाव रंगणार तर? होय म्हसा, आता लवकरच आपण सारीपाटाचा खेळ खेळूया. शुभस्य शीघ्रम. परंतु देवा म्हसा देवी उत्तम रीत्या सारीपाटाचा खेळ खेळतात हे सगळ्यांनाच ठाऊक झाले आहे. म्हणून आपल्याला हा खेळ जिंकावाच लागेल. या आधी जो खेळ झाला त्यात म्हसा देवींची थोडक्यात हार झाली होती. मी येण्याची पूर्वकल्पना दिली होती पण त्याची चाहूल कदाचित कोणाला लागली नसेल. मी एक विचारू का? हे अतिथी कोण आहेत हे मला कोणी सांगितलं नाही. हे श्री शनिदेव अर्थात शनी महाराज. आपण थेट आंतरमहालात भेटायला का नाही आला? कारण अजूनही मला परिघावर उभं राहावं लागेल. जेजुरी गडावर आपलं स्वागत आहे. हे प्रभो आपण सर्व सत्ताधीश आहात. आपण या सृष्टी चक्राचे कर्ता कर्विता. आपण स्थापित केलेल्या नियमाप्रमाणे मी माझे कार्य करतो आहे. मी जेजुरी गडावर येण्याचं कारण आपल्याला कळलं असेल. मी आपल्या आणि श्री म्हसा देवींच्या परिघात प्रवेश केला आहे. मी मनुष्य रूपात असल्याने आपले येणे स्वाभाविक आहे.
यानंतर जे काही घडेल ते सृष्टी चक्राच्या नियमाप्रमाणेच असेल. सर्व सृष्टीसाठी जे नियम आहेत त्यानुसारच आपण आपले कार्य करावे. माझ्यासाठी वेगळे नियम कसे लागू होते तेव्हा मी सर्व भोग भोगण्यास तयार आहे. असं कसं माझ्या हातातून पूजेचं ताट खाली पडलं? दुसरं तिसरं काही नाही, हा नक्की अपशकून आहे. आता आता समोर कोणतं अरिष्ट उभं आहे तेव्हाच ठाऊक. अहो असा कोणताही समज करून घेऊ नका आपण. जाऊ द्या, सेवकांना बोलवून ही जागा स्वच्छ करून घ्या आणि पुन्हा एकदा पूजेचे ताट तयार करा. अहो आज घरात कोणीही सेवक नाहीये, त्यांना बाहेर पाठवलंय. अहो अहो तुमच्या काही लक्षात येतंय का? माया नंदा, आधी आपण आपले रडणे थांबवा पाहू. कित्येक दिवस झाले माझ्या मासेचा कोणता संदेश नाही, पत्र नाही. तिथे ती कोणत्या परिस्थितीमध्ये असेल कुणास ठाऊक. तिला तर काही झालं नसेल ना? अहो प्रत्यक्ष खंडेराय असताना आपण का चिंता करताय? आईचं मन तुम्हाला नाही कळणार. काल रात्रीपासूनच माझ्या जीवाची घालमेल होत होती. आज सकाळी सुद्धा वाड्याच्या छतावर बसून तो कावळा ओरडत होता. नक्की नक्की काहीतरी घडलंय हो. मायानंदा, हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. एवढं देव देव करता आणि तुम्हाला हे असले संकेतही कळत नाहीत का? ठीक आहे, आपल्याला जर तसेच वाटत असेल तर मी आताच सेवकाला जेजुरीला धाडतो. अहो सेवकाला काय, आपण स्वतः तिथे गेलं पाहिजे. अहो पण आमंत्रण नसताना असे अचानक जेजुरीला जायचे म्हणजे? इथे माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तुम्ही माझी समजूत काय काढताय? मायानंदा म्हणते त्यात अजिबातच तथ्य नाही असे नाही, पण आपणच जर खचलो तर मायानंद ऐकणार नाही. अहो मी काय म्हणते आहे. हो करिया काहीतरी. तुम्ही काही करू नका. आता मीच देवाला साकडा घालते आणि नवस बोलते. नारायण नारायण. खेळ सुरू झाला. हा खेळ आधी अनंत काळापासून सुरू आहे. हा खेळ शकून अपशकून, शुभ अशुभाचा, भय अभयाचा, स्मृती विस्मृतीचा, श्रद्धा अश्रद्धेचा, ज्ञान अज्ञानाचा आणि आस्तिक नास्तिकतेचा, मोह मायेने नात्यात अडकलेल्या जीवांचा, ज्यांच्या पोटी साक्षात श्री पार्वती देवींनी श्री म्हाळसा देवींच्या रूपाने जन्म घेतला. पूर्ण एपिसोड पहा Z5 5.